चुनले फोटो दाखवते ते चुनले कुठले मी काढून जे फोटो दाखवतो रे काढ सगळ्या समाजाचा रे काढ आलेला आहे तर फोटो दाखवतो की सांगतो चुनले कुठले मी फोटो दाखवतो रे नमस्कार। आज सकाळपासून हा सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातला सगळा पारधी समाज कलेक्टर ऑफिसला एकत्र आलेला आहे। कारण आहे गुरुडवाडीचा एक पारधी तरुण याची पोलीस कस्टडी मध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेलाय। सकाळपासून सगळा समाज इथे कलेक्टर साहेबांना भेटायला आलाय। कारण ह्या सगळ्या समाजाला न्याय पाहिजे। जो मयत झालाय त्याला 7 लेकर आहेत। सोलापूर जिल्ह्यातली ही तिसरी घटना आहे, तिसरी घटना आहे। प्रत्येक वर्षाला इथला एक पारधी तरुण जर का पोलीस मारहाणीमध्ये एक्सपायर होत असेल तर सोलापूर जिल्ह्यासाठी आणि ह्या महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आज या देशामध्ये कित्येक मोठमोठे घोटाळे करणारी माणसं राहतात। नीरव मोदी राहतो, विजय मल्ल्या राहतो, हा इथं स्पेक्ट्रम घोटाळा होतो। मागणी हीच आहे, संबंधित पोलिसांवरती मनुष्य वधाचा 302 प्रमाणे गुन्हा नोंद होणे, त्यांना लवकरात लवकर अटक होणे, ऍट्रॉसिटी त्यांच्यावरती दाखल होणे आणि 302 प्रमाणे आणि जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाने उचलावी, एवढी आमची